महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या समर्थनार्थ सिकंदरपूरच्या महिला सरपंचाचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। माझ्या गावातील वडार, कोळी, मुस्लिम, मातंग, सुतार, एलम, धनगर समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। सरपंच रेश्मा गंभीरे। सराटी आंतरवली तालुका अंबड जिल्हा जालना येथे गत 13 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेत। त्यांना समर्थन देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सिकंदरपूरच्या सरपंच रेश्मा माधवराव गंभीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य, समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक सिकंदरपूर येथे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे, अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथील सर्व आंदोलकांवरील गंभीर गुन्हे रद्द करावे, अमानुष लाठीचार्ज करणारे मराठा द्वेष्टा, पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे दाखले तात्काळ द्यावे यासह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणास समाज बांधवांनी उत्स्फूर्तसा प्रतिसाद दिलाय। आवाज टीव्ही न्यूज साठी नामदेव तेलंगे, लातूर। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।